तू एक स्त्री आहेस, तुझ्या पण काही भावना असतील, तुला जरा जरी वाटत असेल की आपल्याला मूल व्हायला हवं तर स्पष्ट सांग. आपलं ठरलंय, वहिनी जिच्याशी सांगाल तिच्या संगत आपण लगीन करणार. मी पण पोरगी पडली की लगेच वहिनीला धावणार. तुझं काय? हा आपलं मी तसंच आहे ना, तसंच आहे. ज्या बाईला पार होत नाही तिला काय करणार आहे? लेकराची माया, आईचं प्रेम. सूर्या तू खरंच मुलाचा विचार कर. कसं असतं, बाईला जवळ पोर होत नाही तवर तिचं बाई पण पुरं होत नाही. हे काय, तुम्ही अजून जागच आहे का? झोप येत नाही, जरा बोलायचं होत. काय झालं? सरे माझ्या बापाकडं बापजाद्याचं काही नसताना सुद्धा त्याने आपलं दुकान उभं केलं. ओंकार अगदी लहान असताना, म्हणजे 2 वर्षाचा असतानाच ते गेले. सगळं माझ्या खांद्यावर येऊन पडलं. विविध जोशात सगळं उभं केलं. विजू मामा आणि आई सोबत होती. मोठ्या उड्या मारण्याच्या नादात चूक झाली, अंदाज चुकला आणि कर्ज झालं. ठरलेलं लग्न मोडलं. त्या धक्क्यानं आईला पॅरालिसिस झालं आणि मग तू आलीस. तुझ्याशी लग्न झालं, लग्न कोणत्या आणि कशा परिस्थितीत झालं हे तुला चांगलंच माहिती आहे. अहो पण हे सगळं आत्ताच बोलायची काय गरज आहे? काय गरज आहे? सरे तू पहिल्यांदा या घरात जेव्हा आलीस तेव्हा तुला काय म्हणलं होत आठवत आहे का? सरिता मला लय महत्वाचं बोलायचंय मला तुझ्याशी. बोला की. नाही म्हणजे तू लग्न करून या घरात आलीस पण एक फार मोठी जबाबदारी पार पाडायची आपल्याला. माझ्या आईचं तर तुला माहित आहे, बाबा नाहीत आम्हाला. तर माझ्या भावांना आई बापांसारखं आपल्याला सांभाळावं लागेल आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून मला असं वाटतं की आपण आपलं बाळ जन्माला नको घालाय. आपल्या मुलाला वाढवताना माझ्या भावांकडे दुर्लक्ष नको व्हायला एवढंच वाटतंय मला. तुला असं वाटतंय मी माझं म्हणणं तुझ्यावर लादलंय? अहो हे काय बोलताय? तसं नाही, तू एक स्त्री आहेस, तुझ्या पण काही भावना असतील. मी त्या कधी जाणूनच घेतलं नाही. माझं म्हणणं मी तुला सांगितलं पण तुझं म्हणणं कधी जाणूनच घेतलं नाही. तुला जरा जरी वाटत असेल की आपल्याला मूल व्हायला हवं तर स्पष्ट सांग. अहो काय काय बोलताय? तुम्ही ज्या येळेला मला म्हणलात त्याच येळेला मी मनात पक्क केलं होत. आता तुमची भावंड हीच माझी मूल आणि या निर्णयातून मी कधीच फारकत घेतली नाही. आज दिवसभरात जे काही झालं त्यानंतर मला असं वाटलं की आओ दिवसभरात जे झालं ते सोडून द्यात आणि हे कायमच असणार आहे. मला नाही महत्वाचं वाटत, मी माझ्या कामात इतकी गुंतलेली असते की माझ्याकडे येळच नसतो त्याकडे लक्ष द्यायला. आणि कोणतरी कधीतरी तोंडात येईल ती बोलणारच, मी नाही लक्ष देत तिकडं.
शब्द देते तुम्हासनी, मी आईची माया कधीच कमी पडू देणार नाही आणि या मायेचे कधी वाटे भी होऊ देणार नाही. ओके झोप बर. काय रे तू कसला विचार करतो? आज जे झालं ते आपल्याला नाही आवडलं बघ. मला बी नाही आवडलं. भावांनो, इथन पुढं वहिनीला कधीच कुठल्याही अपमानाला सामोरं जावं लागणार नाही ना, याची काळजी आपण घ्यायची. माझं तर टाळकंच हल्लं होतं त्या मामी हो. नाही तर काय, असं काही तर काय सकाळी काय काय नाही. गप सांगतोस का? अरे म्हणजे सकाळी मामी काहीतरी राडा करीलच असं वाटलं होतं असं म्हणणार होतो. म्हणते काय नाही, आता आपण फक्त ही काळजी घ्यायची की आज झाला तो वहिनीचा शेवटचा अपमान. इथनं पुढं आपल्या मोर असं काही झालेलं मला सहन व्हायचं नाही. मोर आपल्या माघारी बी कोण वहिनीला काय बोललं खपून नाही घेणार. मग काय, उद्या माझी बायको आली आणि वहिनीला काय बोलली, एक झनूटच लावून देईन बघ. असा अरे म्हणजे जेव्हा कवा आपल्या बायका येतील तेव्हा त्यांनी बी वहिनीला रिस्पेक्ट द्यायला पाहिजे ना. आपण जसं वहिनीला आईच्या जागी बघतो तसं त्यांनी बी बघितलं पाहिजे. अरे तुझं काय, बायका कुठनं आल्या? इथं इंजिनिअरिंगचा पत्ते नाही बायका आणते. अरे कवा ना कवा लग्न करणारच आहे ना, तेव्हा अशा बायका आणायच्या ज्या वहिनीला तिचा मान देतात. कशात काय नाही फाटक्यात पाय चालले लगीन करायला. आधी कॉलेज कर पुरं. तुम्ही एवढं मला बोलताय ना, तुम्हाला ना मामी सारखी सासू मिळायला पाहिजे. तुम्हाला ना मामी सासू मिळायला पाहिजे. तिची पोरगी आहे बघा कोणाचं जमतंय का. तिचं काय, तूच कर की मग तिच्या बरं लग्न. ती माझ्यापेक्षा मोठी आहे, तुम्हीच बघा. अरे तिला कोण आणते या घरात? आपलं ठरलंय, वहिनी जिच्याशी सांगाल तिच्या संगत आपण लगीन करणार. मी पण पोरगी पडली की लगेच वहिनीला धावणार. तुझं काय? हा आपलं बी तसंच आहे ना, तसंच आहे. ठरलं तर मग आपण काय बी झालं तरी वहिनी सांगेल त्या मुलीशीच लगीन करायचं. वहिनीनं बोट दावायचं आपण लगीन करायचं. ठरलं ठरलं. कोणाच मामीच्या पोरीचा फोन आलाय काय? मरशील ओमके झोपा गप, 2 वाजताच आहे. मोबाईल मध्ये झोप आता.
तुला कसं सांगू मी बुद्धा चुकी अगं असं दुसऱ्यांचं मेसेज नसतं वाचायचं असं मग मी चालले माझ्या घरला अगं अगं थांब 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 तुला इथे तुझ्या मम्मी समोर झोपायला लागू नये मग मी रोज अभ्यासाचं खोटं कारण सांगून तुमच्याकडे येतं झोपायला आणि तू माझ्यासोबत असं रुबक दाखवतेस वय अगं तसं नाही ग तुला नाही समजायचं ही जरा पर्सनल आहे असं मग ठेव तुझं पर्सनल तुझ्याकडे नको सांगूस मला उद्या येते का बघ मी अंजे